नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेतील FY BCOM या वर्गाचा फायनान्शियल अकाउंटिंग हा विषय, यातील टॉपिक नंबर सेकंड पिसमिल डिस्ट्रीब्यूशन ऑफ कॅश आणि प्रॉब्लेम नंबर 6 आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या अगोदर 5 प्रॉब्लेम चॅनलवर अपलोड करून झालेले आहेत। चैनल पर नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती आपणास मिळत राहील। आपण बघतोय निराली पब्लिकेशनच्या पुस्तकातील प्रॉब्लेम नंबर 6। सुरुवातीला मी प्रॉब्लेमचं इंट्रोडक्शन करून देतोय। प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलं याचा आपण सुरुवातीला विचार करूया आणि मग सॉल्यूशनकडे जाऊयात। ए बी एंड सी वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 5:3:2 ऑन 31 डिसेंबर 2018 देअर बॅलन्स शीट वॉज ॲज फॉलोज। ए बी सी हे 3 पार्टनर्स आहेत, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 5:3:2 आणि त्यांनी त्यांचं बॅलन्स शीट आपल्याला या ठिकाणी दिलं आहे 31 डिसेंबर 2018। लायबिलिटीज रुपीज, ॲसेट्स रुपीज। ॲसेट साईडला कॅश आहे 15,000, लायबिलिटी साईडला कॅपिटल्समध्ये बघा ए बी सीचं कॅपिटल आहे 70,000, 57,000 आणि 13,000। जनरल रिझर्व फंड दिला आहे 10,000, बँक लोन आहे सेक्युअर्ड 5,000, क्रेडिटर्स आहे 1,02,000 आणि मिस एज लोन आहे 68,000। काही ॲडजस्टमेंट दिल्यात आपण त्याचा विचार करूयात। द फर्म वॉज डिझॉल्व ऑन 1 जानेवारी अँड ॲसेट रिअलाइज ग्रॅज्युअली आर ॲज फॉलोज। फर्म या ठिकाणी डिझॉल्व केलेली आहे आणि व्यवसाय बंद केलेला आहे आणि ॲसेट विकून जे पैसे मिळालेत ते खालीलप्रमाणे आहेत। 15 जानेवारीला जमिनी थोडक्यात लँड पासून 40,000 मिळाले, फर्निचरपासून 10 आणि बुक डेबिटपासून 2,500, स्टॉकपासून 10,000 असे 15 जानेवारीला एवढे पैसे मिळालेत। म्हणजे आपण फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन घेणार त्यावेळेला या सगळ्यांची बेरीज करणार। त्यानंतर 24 फेब्रुवारी म्हणजे सेकंड ग्रॉस रिअलायझेशन 20,000, 20,000, 10,000 आणि 1,000 यांची सर्वांची बेरीज करून टोटल घेणार। 7 मार्चला म्हणजे थर्ड ग्रॉस रिअलायझेशन 20,000, 50,000, 30,000 आणि 18,000 यांची सर्वांची बेरीज आणि फायनल ग्रॉस रिअलायझेशन आहे 30 एप्रिलला 20,000, 17,500, 2,500 आणि 2,000 या सर्वांची बेरीज। एवढे पैसे आपल्याला मिळालेत आणि खाली ॲडजस्टमेंट आहे। अ सम ऑफ रुपीज 2,500 वॉज केप्ट रिझर्व फॉर मीटिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस। 2,500 रुपये बाजूला काढून ठेवलेत रिअलायझेशन एक्सपेन्सेससाठी अँड ॲक्च्युअल एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 2,000 पण प्रत्यक्षात 2,000 रुपयेच खर्च आला आहे। वेअर मेट फायनली ऑन 30 एप्रिल 2019 2,000 रुपयेच खर्च आलेला आहे, म्हणजे 5,000 रुपये तसेच, सॉरी 500 रुपये तसेच शिल्लक राहिलेले आहेत। खाली काय म्हटलं, यू आर रिक्वायर्ड टू शो द डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ऑन द बेसिस ऑफ कोशंट मेथड। आपल्याला स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल तयार करायचं आहे आणि त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश म्हणजे पुढचं स्टेटमेंट सुद्धा या ठिकाणी तयार करायचं आहे। सुरुवातीला पहिलं स्टेटमेंट, स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल। चला, प्रश्न आपला संपलेला आहे, आता आपण उत्तराकडे येतो। हे आहे आपलं सॉल्यूशन पहिलं स्टेटमेंट। हे पहिलं स्टेटमेंट जर बरोबर आलं तर दुसरं स्टेटमेंट तयार करता येतं, हे स्टेटमेंट चुकलं तर दुसरं स्टेटमेंटसुद्धा चुकणार। बघा हे स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल। कॉलम तयार करायचे पर्टिक्युलर्स आणि कॅपिटल्स, एज कॅपिटल, बीज कॅपिटल आणि सीज कॅपिटल। कॅपिटल बॅलन्सेस या ठिकाणी लिहून घ्यायचे। कॅपिटल बॅलन्सेस आपण बघू शकतो, एज कॅपिटल आहे 70,000, बीज कॅपिटल 57,000, सीज कॅपिटल 13,000। आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला जनरल रिझर्व दिला आहे। जनरल रिझर्व काय करायचा, कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करायचा। कोणत्या रेशोनुसार, प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार 5:3:2। आता 5:3:2 नुसार कसा ॲड करायचा तर या ठिकाणी आपण बघू शकतो, मूळ रक्कम आहे 10,000 रुपये जनरल रिझर्वची, तो ॲड होईल 10,000 भागिले या प्रॉफिट शेअरिंग रेशोची बेरीज करायची 5 + 3 + 2। उत्तर येतं 10।
मग 10,000 भागिले 10 केलं तर उत्तर येतं 1,000. मग 1,000 गुणिले 5, 5,000 जातील एला, 1,000 गुणिले 3, 3,000 बीला, आणि 1,000 गुणिले 2, 2,000 सीला. जनरल रिझर्व ॲड केल्यानंतर जो बॅलन्स राहील त्याला म्हणणार ॲडजस्टेड कॅपिटल. आणि आपण ॲडजस्टेड कॅपिटल या ठिकाणी बघू शकतो, 70 अधिक 5 75,000, 57 अधिक 3 60,000, आणि 13 अधिक 2 15,000. त्यानंतर घ्यायचा आहे प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो 5:3:2 ए बी आणि सीचा आपण लिहून घेतला. आता यावरनं आपल्याला तयार करायची युनिट व्हॅल्यू काढायची. आता युनिट व्हॅल्यू कशी काढणार, तर तुमचा ॲडजस्टेड कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे 75,000 भागिले 5 उत्तर आलं 15,000, 60,000 भागिले 3 उत्तर आलं 20,000, 15,000 भागिले 2 उत्तर आलं 7,500. ही झाली युनिट व्हॅल्यू ए बी सीची. आता युनिट व्हॅल्यूमध्ये सगळ्यात लहान रक्कम आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो सगळ्यात लहान रक्कम सीची आहे, त्याला बेस मानायचं. सीची रक्कम आहे सगळ्यात लहान 7,500, त्याला बेस मानायचं. आणि खालच्या ओळीला आपण या ठिकाणी लिहिणार लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस सी. बेस सी मानला आणि बेस गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे 7,500 गुणिले 5 उत्तर आलं 37,500, 7,500 गुणिले 3 22,500, आणि 7,500 गुणिले 2 15,000. बघा या रकमा कशा आल्यात, लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस सी. आणि आता तुमचा ॲडजस्टेड कॅपिटलमधनं लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस सी ही रक्कम वजा होईल, आणि जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार सरप्लस कॅपिटल. आणि सरप्लस कॅपिटल आपण या ठिकाणी बघू शकतो, 75,000 वजा 37,500 उत्तर आलं 37,500, 60,000 वजा 22,500 उत्तर आलं 37,500, आणि 15,000 मधून 15,000 गेले खाली डॅश. सरप्लस कॅपिटल एचा आलाय 37,500, बीचा आलाय 37,500. त्यानंतर पुन्हा जोपर्यंत हा बॅलन्स एक जणाचा राहत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस पुढं करत जायची. त्यानंतर आहे परत प्रॉफिट शेअरिंग रेशो, तोच आहे 5:3 या ठिकाणी लिहिला. याचा एचा रेशो एचा कॉलममध्ये, बीचा प्रॉफिट शेअरिंग रेशो बीच्या कॉलममध्ये. त्यानंतर यावरनं आपल्याला तयार करायची युनिट व्हॅल्यू. युनिट व्हॅल्यू तयार करण्याचा फॉर्म्युला सोपा आहे, सरप्लस कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे 37,500 भागिले 5 7,500, 37,500 भागिले 3 उत्तर आलं 12,500. पुन्हा आता या रकमामध्ये युनिट व्हॅल्यूमध्ये सगळ्यात लहान रक्कम आहे ती म्हणजे एची 7,500, त्याला बेस मानणार. आणि बेस गुणिले काय करायचं, प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे खालच्या ओळीला लिहिणार लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस ए. मग आता युनिट व्हॅल्यूमध्ये सगळ्यात लहान रक्कम आहे 7,500 गुणिले 5 उत्तर आलं 37,500, आणि 7,500 गुणिले 3 22,500. या ठिकाणी यांची वजाबाकी होईल. वजाबाकी केल्यानंतर या ठिकाणी जो बॅलन्स शिल्लक राहतोय तो आपण या ठिकाणी बघू शकतो. सरप्लस कॅपिटलमधनं लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस एची रक्कम वजा करायची. 37,500 मधनं 37,500 गेले, एच्या कॉलममध्ये डॅश, 37,500 मधनं 22,500 गेले, आणि बीच्या कॉलममध्ये रक्कम उरली 15,000, त्याला म्हणणार ॲब्सोल्यूट सरप्लस. स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटलमध्ये तुमचं फायनल उत्तर आलंय ॲब्सोल्यूट सरप्लस, बीचा आला 15,000. या स्टेटमेंटचं हे तुमचं फायनल उत्तर आहे ॲब्सोल्यूट सरप्लस बी 15,000. त्यानंतर आता पुन्हा आपल्याला पुढचं स्टेटमेंट तयार करायचं आहे. हे स्टेटमेंट जर बरोबर आलं तरच पुढचं स्टेटमेंट तयार करता येईल, अन्यथा नाही. चला पुढच्या स्टेटमेंटकडे जाऊयात आपण. स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर कोशंट मेथड. स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर कोशंट मेथड, ते स्टेटमेंट आहे मागच्या प्रॉब्लेममध्ये जे आपण तयार केले. कॉलम तयार करताना विशेष काळजी घ्यायची. कॉलम तयार करताना या ठिकाणी पहिला कॉलम तयार करायचा आहे आपल्याला, तो म्हणजे पहिला कॉलम नेहमीप्रमाणे डेट असतो, त्यानंतर दुसरा कॉलम पर्टिक्युलर, तिसरा कॉलम बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश बॅलन्स दिलाय की बँक बॅलन्स दिलाय ते बघायचं आहे. ॲसेट साईडला आहे कॅश म्हणून कॅश कॉलम तिसरा, पहिला कॉलम डेट, दुसरा पर्टिक्युलर, तिसरा कॅश. त्यानंतर आता थर्ड पार्टी लायबिलिटीज बघायच्या कोणत्या आहेत. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर बँक लोन, क्रेडिटर आणि मिस एज लोन या तीनही थर्ड पार्टी लायबिलिटी आहेत. हां, तर या आहेत तीनही थर्ड पार्टी लायबिलिटीज. मग आता यामध्ये बँक लोन हा कॉलम अगोदर घ्यायचा, कारण की बँक लोन सेक्युअर्ड आहे म्हणून त्याला अगोदर घ्यायचं. जे सेक्युअर्ड असेल किंवा जे प्रेफरन्शियल असेल ते अगोदर घेणार, बँक लोन अगोदर, आणि त्यानंतर क्रेडिटर्स कॉलम, आणि नंतर मिस एज लोन.
म्हणजे अगोदर सगळ्यात एक नंबर पैसे देणार बँक लोन सेक्युअर्ड आहे ते, त्यानंतर क्रेडिटर्स आणि मिस एज लोन दोघांचे पैसे द्यायचे, सोबत त्यांचा रेशो काढून मग पैसे द्यायचे. त्यानंतर पुढचा कॉलम असेल कॅपिटल्स, त्यामध्ये एज कॅपिटल, बीज कॅपिटल, सीज कॅपिटल, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो पण तिथंच लिहून घ्यायचा, 5:3:2. कॉलम आपले या ठिकाणी तयार करून झाले. डेट पर्टिक्युलर्स कॅश, बँक लोन सेक्युअर्ड, क्रेडिटर, मिस एज लोन आणि कॅपिटल्स. आता तुम्ही म्हणताल या ठिकाणी जनरल रिझर्व आपण का नाही घेतला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व आहे तो आपल्याला द्यायचा नाही का? नाही. जनरल रिझर्व काय करतो आपण, कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करतो. चला प्रॉब्लेमला आपल्याला सुरुवात करायची. सगळे कॉलम तयार झालेले आहेत. 1 जानेवारीला बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. आता या ठिकाणी बॅलन्स शीटनुसार आपल्याला सगळे बॅलन्स लिहून घ्यायचे. तर कॅश आहे 15,000, बँक लोन आहे 5,000, क्रेडिटर्स आहे 1,02,000, मिस एज लोन आहे 68,000 आणि त्यानंतर कॅपिटल बॅलन्स 70,000, 57,000 आणि 13,000. यामध्ये सगळ्यात एक नंबर आपल्याला जनरल रिझर्व या ठिकाणी काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. ॲड जनरल रिझर्व त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार ॲड करायचा, 5:3:2. एचा, बीचा आणि सीचा जो कॅपिटल बॅलन्स आहे त्यामध्ये या रकमा ॲड होतील. मगाशी जे स्टेटमेंटमध्ये ॲड केले त्याच पद्धतीनं करणार. जनरल रिझर्व आहे 10,000/10 करायचं आहे, म्हणजे 5 + 3 + 2. 10,000/10 उत्तर आलं 1,000. 1,000 × 5, 5,000 × 1,000 × 3, 3,000 × 1,000 × 2, 2,000. ABC-मध्ये ॲड केल्यानंतर जो बॅलन्स राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. आणि आपण या ठिकाणी बॅलन्स बघू शकतो. कॅश बॅलन्स आहे तसाच आहे 15,000, बँक लोन 5,000, क्रेडिटर्स 1,02,000, मिस एज लोन 68,000. आता 70,000 + 5,000 = 75,000, 57,000 + 3,000 = 60,000 आणि 13,000 + 2,000 = 15,000. जनरल रिझर्व ॲड केल्यानंतर एक ॲडजस्टमेंट आहे लेस. रिअलायझेशन एक्सपेन्सेससाठी आपण काहीतरी प्रोव्हिजन करून ठेवली, ती आहे 2,500. ती रक्कम या ठिकाणी लेस होईल. लेस रिझर्व फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस या ठिकाणी आपण बघू शकतो. ही ॲडजस्टमेंट अगोदर करून घ्यायची. लेस रिअलायझेशन रिझर्व फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे ॲसेट रिअलाइज करण्यासाठी जो खर्च येणार आहे त्याच्यासाठी रिझर्व रक्कम करून ठेवली 2,500. ती या ठिकाणी वजा होईल. 15,000 मधनं 2,500 वजा करायचे आणि या ठिकाणी जो बॅलन्स राहील तो या ठिकाणी आपण खालच्या ओळीला पुन्हा लिहून घेणार, त्याला बॅलन्स देऊ म्हणणार. आपण या ठिकाणी बघू शकतो 15,000 - 2,500 उत्तर आलं 12,500 आणि पुढच्या रकमा आहे तशाच येतील 5,000, 1,02,000, 68,000, 57,000, 60,000 आणि 15,000. त्यानंतर आता पैसे द्यायचे आहेत आपल्याला बँक लोनचे, जे बँक लोन सेक्युअर्ड आहे, म्हणजे जे बँक लोन घेताना काहीतरी प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवली ते पैसे अगोदर द्यायचे. लेस बँक लोन, बँक लोनचे आहे 5,000 रुपये, आपल्याकडं कॅश आहे 12,500. कॅश कॉलममध्ये 12,500 आहे आणि बँक लोन 5,000 रुपये द्यायचे. आपण देऊ शकतो आहे तेवढे सगळे पैसे बँक लोनचे देऊन टाकणार. लेस पेड टू बँक लोन सेक्युअर्ड, 5,000 या ठिकाणी गेले. बँक लोनचे 5,000 दिल्यानंतर जी रक्कम राहील ती या ठिकाणी खालच्या कॉलममध्ये आपण बघू शकतो. 12,500 मधनं 5 गेले खाली राहिले, 7,500 कॅश शिल्लक आहे. 5,000 मधून 5,000 गेले खाली डॅश आणि बाकी पुढच्या रकमा आहे तशाच येतील 1,02,000, 68,000, 75,000, 60,000 आणि 15,000. आता बँक लोन दिल्यानंतर क्रेडिटर आणि मिस एज लोन, तर याच्यामध्ये अगोदर क्रेडिटर द्यायचे नाही आहे आणि नंतर मिस एज लोन द्यायचं नाही आहे, तर दोघांना सोबत पैसे द्यायचे, कारण की दोनही थर्ड पार्टी लायबिलिटी आहे आणि अनसेक्युअर्ड आहे म्हणून दोघांना सोबत द्यायचे. आता देणार कसे, तर या ठिकाणी त्यांचा आपल्याला रेशो काढावा लागेल. त्यांचा रेशो काढून मग आपल्याला या ठिकाणी दोघांना सोबत पैसे द्यायचे. आपल्याकडे पैसे आहेत 7,500, दोघांचा रेशो कसा येईल तर या ठिकाणी आपण बघू शकतो. दोघांचा रेशो येतोय 3:2, हा त्या ठिकाणी रेशो येतो. 1,02,000 आणि 68,000 यांचा रेशो येईल 3:2, म्हणजे 34 × 68 आणि 34 × 102, म्हणजे 3:2 या ठिकाणी रेशो आला. 3:2 या रेशोमध्ये हा बॅलन्स द्यायचा आहे 7,500. लेस पेड टू क्रेडिटर्स अँड मिस एज लोन ऑन प्रो राटा बेसिस या ठिकाणी आपण हे बघू शकतो.
लेस पेड टू क्रेडिटर अँड मिस एज लोन ऑन प्रो राटा बेसिस 3:2 7,500 या ठिकाणी द्यायचे. 7,500 भागिले प्रॉफिट शेअरिंग रेश त्यांच्या प्रो राटा बेसिसनुसार आलेल्या रेशोची बेरीज करायची. 7,500 भागिले 5 जे उत्तर येईल त्याला या ठिकाणी 3 गुणायचं आणि ती रक्कम देणार क्रेडिटरला, आणि जे उत्तर आलेलं आहे त्याला परत 2 गुणून या ठिकाणी ती रक्कम द्यायची मिस एज लोनला. म्हणजे तुमचं उत्तर 7,500 भागिले जर 5 केलं तर उत्तर आलं 1,500 गुणिले 3 4,500 क्रेडिटरला आणि 1,500 गुणिले 2 3,000 मिस एज लोनला. आता या रकमा दिल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील परत त्याला या ठिकाणी म्हणणार बॅलन्स ड्यू. तर बॅलन्स ड्यूमध्ये आपण बघू शकतो कॅश संपलेली आहे आता 1,02,000 मधून 4,500 गेले खाली राहिले 97,500, 68,000 मधून 3,000 गेले खाली राहिले 65,000, आणि पुढचा जो बॅलन्स आहे कॅपिटल बॅलन्स तो आहे तसाच येईल 75,000 60,000 आणि 15,000. आता पैसे संपलेले आहेत, मग आता आपण या ठिकाणी काय करणार फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन घेणार. या ठिकाणी पैसे संपले मग फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन कधी आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो 15 जानेवारीला फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन. या ठिकाणी जमीन विकल्यानंतर या ठिकाणी 40,000 आले, फर्निचरपासून 10,000, बुक डेप्टपासून 2,500 आणि स्टॉकपासून 10,000. म्हणजे ॲसेट रिअलाइज केल्यानंतर ॲसेट विकून मिळालेले हे पैसे आहेत त्याची टोटल आली 62,500 आपल्याकडं आहेत. आता आहे तेवढे पैसे आपण कोणाला देणार क्रेडिटर्सला आणि मिस एज लोनला दोघांना द्यायचे, पण दोघांचे पैसे आहेत 97,500 आणि 65,000. ही रक्कम जास्त आहे, तेवढे पैसे आपल्याकडे नाही आहेत. जेवढे आहेत तेवढे देणार त्यांच्या प्रोराटा बेसिसनुसार. तर आपण या ठिकाणी बघू शकतो लेस पेड टू क्रेडिटर्स अँड मिस एज लोन ऑन प्रोराटा बेसिस 3:2 या रेशोमध्ये या ठिकाणी ही रक्कम द्यायची 62,500. कॅश कॉलममध्ये लिहायचे 62,500 मधून 62,500 या ठिकाणी जातील, कॅश पुन्हा शून्यच राहणार आहे. पण आता 62,500 भागिले 5 केलं जे उत्तर येईल त्याला 3 गुणायचं आणि ती रक्कम क्रेडिटरला द्यायची 62,500 गुणिले 5 जे उत्तर येईल त्याला 2 गुणायचं ती रक्कम लिहायची मिस एज लोनच्या कॉलममध्ये. मग क्रेडिटरला मिळाले 37,500 आणि मिस एज लोनला मिळाले 25,000. या रकमा वजा केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. आपण या ठिकाणी बघू शकतो बॅलन्स ड्यू कॅश संपलेली आहे क्रेडिटरच्या कॉलममध्ये 60,000, मिस एज लोनचे 40,000, आणि पुढचा जो बॅलन्स आहे कॅपिटल बॅलन्स तो आहे तसाच येईल 75,000 60,000 15,000. म्हणजे आणखीनही क्रेडिटरचे आणि मिस एज लोनचे 60 आणि 40 1,00,000 द्यायचे बाकी आहेत. चला पैसे संपले मग पुन्हा 24 फेब्रुवारी सेकंड ग्रॉस रिअलायझेशन आपण या ठिकाणी बघू शकतो. 24 फेब्रुवारीला सेकंड ग्रॉस रिअलायझेशनची रक्कम या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. लँडपासून 20,000, फर्निचरपासून 20, बुक डेप्टपासून 10,000 आणि स्टॉकपासून 1,000. याची टोटल आपण आउटवर्डला घेतली 51,000. आता आणखीनही आपल्याला 1,00,000 द्यायचे तर आपल्याकडे 51,000 रुपयेच आहे तेवढे पैसे पुन्हा त्या ठिकाणी क्रेडिटर्सला आणि मिस एज लोनला देणार. लेस पेड टू क्रेडिटर्स अँड मिस एज लोन ऑन प्रोराटा बेसिस 51,000 भागिले 5 जे उत्तर येईल त्याला 3 गुणा ती रक्कम क्रेडिटरला द्या. 51,000 भागिले 5 जे उत्तर येईल त्याला 2 गुणा ती रक्कम लिहा मिस एज लोनच्या कॉलममध्ये. आता क्रेडिटरला मिळाले 30,600 आणि मिस एज लोनला मिळाले 20,400. आता या रकमा वजा केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहतो पुन्हा त्याला या ठिकाणी म्हणणार बॅलन्स ड्यू. आपण या ठिकाणी बॅलन्स ड्यू बघू शकतो. कॅश संपलेली आहे क्रेडिटरला, क्रेडिटर कॉलममध्ये 29,400 राहिले, 60 मधून 30,600 गेले 29,400, 40 मधून 20,400 गेले खाली राहिले 19,600 आणि कॅपिटल बॅलन्स आहे तसाच येईल 75,000 60,000 आणि 15,000. चला सेकंड ग्रॉस रिअलायझेशन झाला, कॅश संपलेली आहे, पुन्हा थर्ड ग्रॉस रिअलायझेशन. तर आता या ठिकाणी आपण थर्ड ग्रॉस रिअलायझेशन या ठिकाणी बघू शकतो. 7 मार्चला थर्ड ग्रॉस रिअलायझेशनची रक्कम मिळाली 1,18,000. लँडपासून 20,000, फर्निचरपासून 50, बुक डेप्टपासून 30,000 आणि स्टॉकपासून 18,000 यांची सर्वांची बेरीज केली 1,18,000 तुमचं उत्तर आलं. तुमच्याकडे पैसे आहेत 1,18,000 द्यायचे आहेत तुम्हाला, 29,400 आणि 19,600 तुम्ही देऊ शकता. मग या ठिकाणी आपण दोघांनाही क्रेडिटरला आणि मिस एज लोनचं या ठिकाणी पैसे देणार.
लेस पेड टू क्रेडिटर्स अँड मिस एज लोन ऑन प्रोराटा बेसिस 3:2. तुम्हाला द्यायचे आहेत 49,000 पैसे तुमच्याकडे आहेत, देऊ शकता. 29,400 दिले क्रेडिटरला आणि मिस एज लोनचे 19,600. आता या रकमा दिल्यानंतर, वजा केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. बॅलन्स ड्यू आपण या ठिकाणी बघू शकतो. कॅश आहे 69,000, 1,18,000 49 गेले खाली राहिले 69,000. क्रेडिटरचे पैसे देऊन झालेत, मिस एज लोनचे पैसे देऊन झालेत आणि पुढचे बॅलन्स आहे तसेच आहेत. कॅपिटल बॅलन्स 75,000, 60,000 आणि 15,000. आता पैसे द्यायचे आहेत आपल्याला. तुमचा स्टेटमेंट स्विंग सरप्लस कॅपिटलमध्ये जो ॲब्सोल्यूट सरप्लस आला आहे बीचा 15,000, ते पैसे द्यायचे. लेस पेड टू बी या ठिकाणी आपण बघू शकतो, हे 15,000 देणार. लेस पेड टू बी 15,000. कोणते? अगोदर जी स्टेटमेंट तयार केली त्याच्यामध्ये सर्वात शेवटचं उत्तर आलं 15,000, ते देणार. ॲब्सोल्यूट सरप्लसचे 15,000 बीचे, बीच्या कॉलममध्ये 15,000 लिहिले आणि ही रक्कम कॅशमधनं वजा होईल. कॅश कॉलममध्ये लिहिले 15,000 आणि बीच्या कॉलममध्ये लिहिले 15,000. आता या रकमा पुन्हा वजा केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. 69,000 मधून 15,000 गेले खाली राहिले 54,000. 75,000 आहे तसेच राहतील. 60 मधनं 15 गेले खाली राहिले 45 आणि 15,000 तसेच आहेत. आता पैसे द्यायचे आहेत. ॲब्सोल्यूट सरप्लस अगोदरच्या स्टेटमेंटमध्ये बीचा जो 15,000 आला आहे त्याच्यावरती ज्या दोन रकमा आहे ते पैसे द्यायचे आहेत. लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस ए, एचे 37,500 आणि बीचे 22,500 या रकमा द्यायच्या. आता पैसे आपल्याकडं तेवढे नाही आहेत पण जेवढे आहे तेवढे पैसे आपण देऊ शकतो. लेस पेड टू ए अँड बी 5:3 या रेशोमध्ये ही रक्कम देणार. तुमच्याकडे 54,000 आहे, तुम्हाला द्यायचे ॲक्च्युली जास्त आहेत पण जेवढे आहे तेवढे पैसे आपण देऊ शकतो. तुम्हाला द्यायचे तर जर बघितलं तर 60,000 द्यायचे आहेत. तुमच्याकडे ॲक्च्युली आहे 54,000, जेवढे आहे तेवढे देऊयात. लेस पेड टू ए अँड बी 5:3. पुन्हा सांगतो हे पैसे कोणते द्यायचे. स्टेटमेंट स्विंग सरप्लस कॅपिटलमध्ये ॲब्सोल्यूट सरप्लसच्या वरती जे दोन बॅलन्स आहेत एचे 37,500 आणि बीचे 22,500 ते पैसे. आता 54,000 5:3 या रेशोमध्ये कसे द्यायचे. 54,000 भागिले 5 आणि 3 8 या रेशोची बेरीज होईल. रेशोची बेरीज 8 आली, 54,000 भागिले 8 जे उत्तर येईल त्याला 5 ने गुणा ते पैसे द्या. एला 33,750 आले. 54,000 भागिले 8 जे उत्तर येईल त्याला परत 3 ने गुणा जी रक्कम येईल ती असेल 20,250 ती द्या बीला. आता या रकमा वजा केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहतो त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. कॅश पुन्हा संपलेली आहे. 75,000 मधनं 33,750 गेले खाली राहिले 41,250. 45,000 मधून 20,250 गेले खाली राहिले 24,750 आणि 15,000 आहे तसेच आहेत. पैसे संपले. पुन्हा 30 एप्रिल फायनल ग्रॉस रिअलायझेशन. आता फायनल ग्रॉस रिअलायझेशनचे पैसे या ठिकाणी किती आलेत आपण बघू शकतो. तर फायनल ग्रॉस रिअलायझेशनपासून लँडपासून 20,000, फर्निचरपासून 17,500, बुक डेप्टपासून 2,500, स्टॉकपासून 2,000, पूर्ण रक्कम मिळाली तुम्हाला 42,000. आता हा फायनल ग्रॉस रिअलायझेशन आहे, हा शेवटचा हप्ता आहे. म्हणून या ठिकाणी जी एक ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंटचा आपल्याला एक इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर ती कोणती ॲडजस्टमेंट आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो. ॲड अनयुटिलाइज प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस. रिअलायझेशन एक्सपेन्सेससाठी जी 2,500 रुपयाची तरतूद केली होती त्याचा खर्च 2,000 रुपये आला आहे. 500 रुपये तसेच शिल्लक आहेत ते या ठिकाणी ॲड करायचे. प्रोव्हिजन होती 2,500, त्यातनं ॲक्च्युअल एक्सपेन्सेस 2,000 वजा करा. अनयुटिलाइज पैसे आहेत तुमच्याकडं 500 रुपये, ते या ठिकाणी 42,000 मध्ये ॲड होतील. 42,000 मध्ये ॲड केल्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे कॅश होईल 42,500. जो बॅलन्स होईल त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. कॅशमध्ये आहे 42,500. एस कॅपिटल 41,250, बीज कॅपिटल 24,750 आणि सीज कॅपिटल 15,000. आता आणखीन एचे आणि बीचे 6,000 रुपये द्यायचे बाकी आहेत, ते आता देऊन टाकणार. कॅश आपल्याकडं तेवढी आहे. लेस पेड टू ए अँड बी बॅलन्स ऑफ सरप्लस कॅपिटल. सरप्लस कॅपिटलचे जे 60,000 द्यायचे होते त्यातले 54,000 दिले, खाली 6,000 राहिलेत ते या ठिकाणी देऊन टाकणार. 5:3 या रेशोमध्ये 6,000 कॅश कॉलममधनं वजा होतील.
आणि 5:3 या रेशोमध्ये म्हणजेच 3,750 जातील एला आणि 2,250 बीला, ही रक्कम वजा केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. आपण या ठिकाणी बघू शकतो 42,500 6,000 गेले 36,500, 41,250 3,750 गेले 37,500, 24,750 2,250 गेले 22,500, 15,000 15,000 गेले खाली, सॉरी 15,000 तसेच राहतील. आता सगळं देणं देऊन झालं आहे, जेवढे पैसे शिल्लक राहिले तेवढे सगळे ए बी आणि सीला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार देणार. लेस पेड टू ए बी अँड सी 5:3:2. तुमच्याकडे पैसे आहेत 36,500, तेवढे पण देणार 36,500/10. प्रॉफिट शेअरिंग रेशोची बेरीज आली 10, 5+3+2 10. 36,500/10 जे उत्तर येईल त्याला 5 गुणा ती रक्कम एला द्या. 36,500/10 जी रक्कम येईल त्याला 3 गुणा ती रक्कम बीला द्या. 36,500/10 जे उत्तर येईल त्याला 2 गुणा ती रक्कम द्या सीला. 18,250 10,950 आणि 7,300 अशी रक्कम आपण ए बी सीला दिली. आणि आता पुन्हा बॅलन्स ड्यूमधनं या रकमा वजा करा. ही रक्कम वजा केल्यानंतर शेवटी जो बॅलन्स शिल्लक राहील तो असेल तुमचा रिअलायझेशन लॉस. 37,500 18,250 गेले 19,250, 22,500 10,950 गेले 11,550, 15,000 7,300 गेले 7,700. रिअलायझेशन लॉस हे तुमचं फायनल उत्तर आलं आहे, एचा रिअलायझेशन, बीचा आणि सीचा. या ठिकाणी रिअलायझेशन लॉस हे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून निराली पब्लिकेशनच्या पुस्तकातील पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश या टॉपिकमधील 6 प्रॉब्लेम समजावून सांगितलेला आहे. यानंतरही बाकी राहिलेल्या सर्व